झोक्याचा गळफास लागून लहान मुलाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असेल. मात्र अकोल्यामध्ये झोक्यामुळे एका 21 वर्षाच्या तरुणीला जीव गमवावा लागलाय. कल्याणी पोटे असं या तरुणीचं नाव. ती DEDचं शिक्षण घेत होती. घरातल्या पाळण्यावर बसून झोका घेताना पाण्याच्या दोरीवरची उशी सरकली आणि ती खाली पडली. मात्र यावेळी झोक्याची दोरी तिच्या गळ्याभोवती अडकल्यानं तिला फास लागला. हा सगळा प्रकार तिच्या आईनं पाहिला आणि तिला तातडीनं दवाखान्यात नेलं. मात्र तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं. आजवर आपण राज्यातल्या अनेक घटना झोक्याचा गळफास लागून लहान मुलांच्या मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकल्या वाचल्या आहेत. पण झोक्यामुळे का 21 वर्ष तरुणीलाही गळफास लागून जीव गमवावा लागलाय. झोक्यामधली उशी सरकली त्यामुळे तरुणी खाली पडली आणि त्यावेळेला झोक्याच्या दोरीचा गळफास तिला लागला. छत्रपतींचा विचार म्हणजे धुळ्यामध्ये पारा 5.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. यंदाच्या हंगामातलं हे सर्वात कमी तापमान आहे. आठवडाभरापासून धुळ्यामध्ये तापमानाचा पारा घसरतोय. हुडहुडीनं जनजीवन विस्कळीत झालंय. आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट पसरली आहे. निफाडमध्ये 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या हंगामातलं सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. हवेतल्या गारव्यामुळे निफाड, लासलगाव, येवला, सायखेडा, चाणी, चांदुरी गारठले. कडाक्याच्या थंडीनं ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. परभणीचा पाराही चांगलाच घसरलाय. 9.5 अंश सेल्सिअसवर पारा खाली उतरलाय. यंदाच्या मोसमातलं हे निच्चांकी तापमान आहे. आणखी पारा घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भातही थंडीची लाट पसरली. अमरावतीमध्ये रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. हिमालयातल्या बर्फवृष्टीचा परिणाम पाहायला मिळतोय. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्यात. तर उबदार कपडे घालून नागरिक बाहेर पडत आहेत. तर तापमान 12 ते 13 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढू लागलाय. पारा 10 अंशांवर गेलाय. पुढच्या 48 तास ही थंडी अशीच राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली. विदर्भात 23 डिसेंबर नंतर थंडीचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मेल एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान कामाला गती आली आहे. काल या मार्गावर 18 तासांचा ब्लॉक घेतला होता. याच कामासाठी आता महिना अखेरीला किंवा मग जानेवारी 2022 मध्ये तब्बल 72 तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचं नियोजन आहे. त्यावेळीही अनेक रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत राहील. इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता महावितरण रात्रीच्या वेळेस स्वस्तात वीज पुरवणारे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत आहे. 4.5 रुपये प्रति युनिटने इलेक्ट्रिक वाहनांसाठी वीज पुरवण्यात येणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महावितरण मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रामध्ये 18 चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे